आपल्या घरावर सोलर सिस्टीम बसून घ्यावं याविषयी चर्चा पूर्ण देशभरात वाढली आहे. आज प्रत्येकाच्या मनात सोलर सिस्टीम घेण्याचा विचार आहे. त्यातच प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा झाली, ज्यामध्ये 1 कोटी घरांवर सोलर सिस्टीम बसवण्याची घोषणा देखील करण्यात आली. तेव्हापासून तर सोलर सिस्टीम बसवण्याच्या बाबतीत एक सकारात्मक ऊर्जा लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. यासोबतच रूपटॉप सोलर योजना ही तब्बल 4-5 वर्षापासून आधीच जवळपास 1 करोड रुपयाचं अनुदान या योजनेमार्फत सोलर बसवण्यासाठी वाटण्यात आलेलं आहे. सोलर बसवणं 2024 खरोखर फायद्याचं ठरू शकतं, ज्यामुळे त्याची प्रचंड मागणी देखील वाढलेली आहे. सोलर पॅनल बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स देखील प्रचंड उसळी त्यांनी मारलेली आहे. प्रचंड तेजी त्यांच्यामध्ये दिसून येत आहे, कारण प्रत्येकाच्या तोंडी सोलर सिस्टीम हा चर्चेचा विषय आहे. पण होतं काय, व्यवस्थित माहिती न घेता जर तुम्ही सोलर सिस्टीम बसवली तर सोलर सिस्टीमपासून फायदा नाही तर तोटा होऊ शकतो. कदाचित असंही होईल की सोलर सिस्टीम बसून देखील तुम्हाला चांगलंच लाईट बिल येऊ शकतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2024 सोलर पॅनलच्या किमतीमध्ये प्रचंड मोठा बदल देखील झालेला आहे. सोलर सिस्टीमच्या बाबतीत तुम्ही पूर्वी व्हिडिओ पाहिले असतील, ते सर्व आउटडेटेड झालेले आहे. त्यामधली माहिती आज काहीच कामाची नाही आहे. 2024 जर कोणी हा व्हिडिओ जर बघितला तर तो त्याचे पैसे वाचवणार आहे, त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. घरावर सोलर सिस्टीम बसवण्याच्या बाबतीत तुमच्या मनातल्या A to Z शंकांचं उत्तर 2024 देणारा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सोलर सिस्टीमच्या खरोखर किमती काय आहेत, त्याच्यावर सबसिडी कशी आणि किती मिळते हे तर सांगणार आहोतच, पण तुमच्या घरासाठी सोलर सिस्टीम तुम्ही किती किलोवॅटचे बसवायला पाहिजे, सोलर सिस्टीमचे प्रकार कोणते, सोलर पॅनलचे कुठले नवीन प्रकार आलेले आहेत का ज्यामुळे तुमचा फायदा जास्त होऊ शकतो, प्रत्येक किलोवॅट मागं किती अनुदान मिळेल 2024 सुधारित याच्यानुसार, तुमचा प्रत्यक्ष तुम्हाला खर्च, कारण की अनुदान मिळाल्यानंतर सुद्धा तुम्हाला काहीतरी खर्च करणे आहे, तर तो खर्च किती करावा लागेल, दरमहा किती युनिट्स ही सोलर सिस्टीम तुमची तयार करेल, दरमहा तुमचे किती पैसे वाचतील आणि नेमकं 2024 सुधारित आकडेवारीनुसार नेमकी तुमची किती बचत होणार आहे याविषयीची अतिशय इत्यंभूत माहिती. सोलर सिस्टीमच्या बाबतीत मराठीमध्ये माहिती डिटेल देणारा हा पहिलाच व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहा. चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सोलर सिस्टीम का बसवायला पाहिजे हा जर प्रश्न सगळ्यात आधी जर आपण घेतला तर प्रत्येकाला माहिती आहे की घरातलं आपलं जे लाईट बिल आहे ते वाचवण्यासाठी, लाईट बिल शून्य करण्यासाठी सोलर सिस्टीम गरजेची असते. पण सोलर सिस्टीमचे तुम्हाला हे 2 प्रकार माहिती आहेत का की ज्यामुळे तुमच्या किमतीमध्ये आणि सबसिडीमध्ये मोठा फरक होत असतो. कारण की होईल काय, सबसिडीच्या नादात तुम्ही जर एक पर्याय म्हणजे एक चुकीच्या टाईपचं जे सोलर सिस्टीम निवडली तर तुम्हाला 1 रुपयाही सबसिडी मिळणार नाही. त्याआधी टाईप समजून घ्या, मग आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहेत की तुम्ही कसं ठरवणार तुम्हाला किती किलोवॅटची सोलर सिस्टीम लावणं अपेक्षित आहे. सोलर सिस्टीमचे असतात 2 प्रकार, एक असती ऑन ग्रीड सोलर सिस्टीम आणि दुसरी असते ऑफ ग्रीड सोलर सिस्टीम. आता ऑफ ग्रीड सोलर सिस्टीम ही जी असते तर जिच्यामध्ये बॅटरी ह्या जोडलेल्या असतात, ज्यामध्ये तुमची न वापरली गेलेली ऊर्जा स्टोअर होत असते आणि ज्यावेळेस सूर्यप्रकाश नसेल त्यावेळेस बॅटरीमधनं तुम्ही ऊर्जा वापरू शकता. हे 1 प्रकारचं सोलरवर चालणारं इन्व्हर्टरच असतं. आता ऑफग्रीड प्रकारची जर सोलर सिस्टीम तुम्ही बसवली तर तुम्हाला यामध्ये सबसिडी मिळत नाही. मग कोणत्या प्रकारात तुम्हाला सबसिडी मिळते, ती म्हणजे ऑनग्रीड सोलर सिस्टीम. ऑनग्रीड सोलर सिस्टीम ही ग्रीडला म्हणजेच कनेक्शन MSEB कनेक्शनला जोडलेली असते, ज्यामध्ये कुठल्याही बॅटरी नसतात, यामध्ये ऊर्जा स्टोअर करण्याचा कुठलाही ऑप्शन नसतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यावर सबसिडीही मिळत असते. आता ती सबसिडी किती मिळेल, किमतीमध्ये किती तफावत आहे, 2024 काय किमती आहेत त्याकडे आपण जाणारच आहोत. पण सगळ्यात आधी तुमच्या घरासाठी किती किलोवॅटची सोलर सिस्टीम तुम्ही बसवावी हे कशावरनं ठरतं, कारण की काय होईल, तुम्ही जर जास्त मोठी जर सोलर सिस्टीम बसवून घेतली तर एकतर खर्च भरपूर जाईल आणि ऊर्जा तुमची वापरली जाणार नाही आणि MSEB अजून तरी आपल्याला त्या युनिटचे पैसे देत नाही, आणि जर कमीची जर घेतली तर तुमची ऊर्जाच पूर्ण होणार नाही. त्यामुळे योग्य किलोवॅटची, योग्य क्षमतेची सोलर सिस्टीम निवडणं फार महत्त्वाचं असतं. सोलर सिस्टीमची क्षमता ही किलोवॅटमध्ये मोजली जाते. सोलर सिस्टीम 1 किलोवॅट, 2 किलोवॅट, 3 किलोवॅट अशी 10 किलोवॅटपर्यंत असू शकते. आता 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॉट, 2 किलोवॅट म्हणजे 2000 वॉट, 3 किलोवॅट म्हणजे 3000 वॉट. आता तुमच्या घरासाठी
कोण किती किलोवॅटची सोलर सिस्टीम आवश्यक आहे हे कशावरनं ठरवणार? तर यासाठी तुमचं चालू लाईट बिल तुम्ही बघायचं आहे. त्यामध्ये ॲव्हरेजली वर्षभरामध्ये किती युनिट्स आपले दर महिन्याला होतात, दररोज किती युनिट्स ॲव्हरेजली आपल्याला लागतात हे शोधायचं आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, इथे एक लाईट बिल आहे की जिथे ॲव्हरेज 60-70 युनिट्स हे महिन्याला लागत आहे. म्हणजे जवळपास 100 युनिट्स जर महिन्याला तुमचे लागत असतील तर दिवसाला तुम्ही 3 युनिट्स ऊर्जा खर्च करता. मग 3 युनिटसाठी तुम्हाला लागेल 1 किलोवॅट क्षमतेची सोलर सिस्टीम. आता हे मी का सांगतो आहे, तर MSEB-चं म्हणजे जे आपलं वीज वितरण बोर्ड आहे त्यांचं एक डॉक्युमेंट तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता. त्यांच्यानुसार 1 किलोवॅट क्षमतेची जी सोलर सिस्टीम आहे तर ती महिन्याला 120 युनिट बनवते. 30 दिवस जर भागिले केलं तर दररोज 4 युनिट बनवते. जर तुमची खपत दिवसाला 4 युनिटपेक्षा जास्त नसेल तर तुम्ही 1 किलोवॅटची सिस्टीम घ्यायला पाहिजे. 2 किलोवॅट तुम्ही दररोज 8 युनिट तुमचे खर्च होत असतील तर त्यावेळेस, आणि 3 किलोवॅट ज्यावेळेस तुमचे 360 युनिट महिन्याला म्हणजेच 12 युनिट तुमचे दररोज खर्च होत असतील त्यावेळेस. अगदी सोपं आहे, लाईट बिल बघायचं आहे 12 महिन्यामध्ये किती युनिट्स खर्च झाले त्यानुसार आपला ॲव्हरेज दिवसाचं युनिट्सचं हे काढायचं आहे आणि आरामात तुम्ही ते काढू शकता. आता याच्यासाठी लागणारा जो काय खर्च आहे तो खर्च किती, त्यामध्ये आपल्याला अनुदान किती मिळेल, अनुदान मिळाल्यानंतर आपल्याला आपल्या खिशातून किती पैसे घालावे लागतील, म्हणजे प्रत्यक्ष खर्च किती येणार, दरमहा याच्यामधनं किती युनिट्स तयार होतील आणि किती आपले पैशाची बचत होणार आहे वीज बिलाच्या माध्यमातून. आता 1 किलोवॅट बाय किलोवॅट आपण जाऊ. 1 किलोवॅटसाठी आपला अंदाजित खर्च 52,000 रुपये इथे पकडण्यात आलेला आहे. तुम्हाला 18,000 रुपये याच्यामध्ये अनुदान मिळणार आहे. मग जर तुमचा जर प्रत्यक्ष खर्च 52,000 मायनस 18,000 जर आपण केलं तर तुमचा प्रत्यक्ष खर्च 34,500 रुपये लागणार आहे. 1 किलोवॅटची किंमत 52,000, तुम्हाला रूपटॉप योजनेअंतर्गत 18,000 रुपये सबसिडी वजा होऊन तुम्हाला 34,500 रुपये इथे खर्च येणार आहे. याच्यासाठी किती जागा लागेल, तर 100 चौरस फूट इतकी जागा लागेल. यामध्ये दरमहा 120 युनिट इतकी वीज निर्मित होईल आणि 8 रुपये दराने जर बचत पकडली आपण तुमचं लाईट बिल तर 960 रुपये तुमची वीज बिलाची बचत होणार. 2 किलोवॅटसाठी तुम्हाला अंदाजित खर्च 1,05,000 रुपये असेल. 18,000 रुपये प्रति वॅटप्रमाणे 36,000 रुपये हे तुम्हाला अनुदान मिळेल. प्रत्यक्ष खर्च जर 1,05,000 मधून 36,000 वजा केले तर प्रत्यक्ष खर्च येईल 69,000 रुपये. छतावर लागणारी जागा 200 स्क्वेअर फूट आणि दरमहा होणारी वीज निर्मिती जवळपास 240 युनिट. प्रति युनिट 8 रुपये दराने जर पकडलं तर 1,920 रुपये. तेच 3 किलोवॅटसाठी 1,57,000 रुपये तुमचा अंदाजित खर्च, अनुदान 54,000 रुपये. प्रत्यक्ष जो काय खर्च आहे तो तुम्हाला लागेल अनुदान वजा करून 1,03,000 रुपये. छतावरील जागा 300 चौरस फूट आणि दरमहा होणारी वीज निर्मिती 360 युनिट आणि प्रति महिन्याला तुमचं जे काय वीज बिल वाचेल 2,880 रुपये. सिंपल साधा हिशोब आहे. या हिशोबानुसार आणि तुमच्या कॅल्क्युलेशननुसार तुम्ही तुमचं सोलर पॅनल सिस्टीम. कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.